घरातल्या आमच्या शाखाध्यक्ष गटाध्यक्षांच्या कामासंदर्भातला एक आढावा फक्त म्हणून घेतला होता. निवडणुकीच्या दृष्टीने तुम्ही सगळ्या दौरा करताय, बैठका घेताय, अजूनही मनसेच्या बाबतीमध्ये वारंवार हे म्हटलं जातं की भाजप सोबत जाणार, स्वतंत्र लढणार, नवीन काही करणार. भाजप सोबत जाण्याचा कसं आहे, मी आताच आमच्या विभागाध्यक्षांशी बोलत होतो, कोणी कोणाला तरी भेटलं की युत्या नसते आहोत वेळ का, हे यांना भेटले की लगेच युती होते का. आता मी बाळासाहेबांचं एक पुस्तक प्रकाशनाला केलं होतं मुंबईला, त्याला पवार साहेब तिथे स्टेजवरती होते, युती झाली का लगेच. सो मला असं वाटतं हा तुमच्या रोजच्या बुलेटिनचा भाग असेल हा युत्यांचा, पण त्याचा आमच्याशी काही संबंध नसतो. मुळात तो काय तो महाराष्ट्रभर दौरा करतोय आणि तो काय टोल फोडत चाललाय असं नाहीये. एका टोल नाक्यावरती हा प्रसंग घडला आणि ज्याच्यावरती त्याला गाडीला काय तो फास्ट ट्रॅक तो असून देखील तिथे त्याला थांबवलं गेलं आणि तो सांगत होता की मी टोल भरलेले आहेत सगळ्या गोष्टींचे, तरी तिकडे थांबवलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय ती फोनाफोनी झाली, त्याच्यावरती काहीतरी त्यांनी त्याचा वॉकी टॉकी काहीतरी ऑन होता त्या माणसाचा बोलताना आणि तो समोरचा माणूस काहीतरी उद्धटपणे काहीतरी बोलत होता, त्याच्यावरती आलेली ती रिॲक्शन आहे. हे काय महाराष्ट्रभर आता टोल फोडत सुटा, पण त्याही पेक्षा मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाने ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा टोलमुक्त महाराष्ट्र करू, हे भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात जे सांगितलं होतं त्याचं काय झालं एकदा भारतीय जनता पक्षाने पण सांगावं ना. ते जे प्रत्येक वेळेला जे काही टोल जे काही म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात, हा कोण लाडका, कोणाचा लाडका आहे हा म्हैसकर? हे टोलची प्रकरण तरी काय आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्गावरती झालेली घटना, बरोबर आहे. समृद्धी महामार्गावरती तुम्ही रस्ता बनवताना, जसा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बनवताना त्याला दोन्ही बाजूनी फेन्सिंग टाकलं गेलं, असं संपूर्ण समृद्धी महामार्गावरती कुठेही फेन्सिंग टाकलं गेलेलं नाहीये आणि त्याच्यावरती आतापर्यंत जवळपास अपघातात 400 लोक मृत्युमुखी पडलेत. याची जबाबदारी भारतीय जनता पक्ष किंवा सरकार घेणार का? तुम्ही अख्खा समृद्धी महामार्ग तिथे फेन्सिंग न लावता तुम्ही लोकांसाठी मोकळा केलात आणि तिथे जनावर त्या रस्त्यावरती येत आहेत, हरणं येत आहेत, कुत्रे येत आहेत, गायी येत आहेत, ज्या स्पीडला तुम्ही लोक जाणार काय गाड्या घेऊन ट्रक घेऊन आणि अपघातामध्ये मरणार, ही सरकारची जबाबदारी नाही का की तुम्ही ती गोष्ट सुरू करायच्या अगोदर तुम्ही प्रिकॉशन्स काही गोष्टींची घ्यायला पाहिजे होती? ती आधी टोल बसवत आहे म्हणजे लोकांच्या जखड्या मरण्याची काय काळजी नाही, पण रस्ता बनवलाय आम्हाला लगेच टोल पाहिजे, लोक गाड्या चालवतात मरू देत. टोलवर बघितलं तर अनेक ठिकाणी टोल वसूल केले जातात, मात्र आज रस्त्यांची परिस्थिती बघितली, बघा ना तुम्ही किती घाणाडी आहे. आता एक काहीतरी तुमचा तो एक टोल बंद होता काहीतरी आता मुंबई पुण्याचा, तर एका टोलवरनं सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि 3-4-5-5-8-7 तास लोकांना लागतायत नाशिकवरनं. काल आमचे एक मित्र येत होते त्यांना जवळपास 7 तास लागले. सगळ्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, रस्ते व्यवस्थित नाहीत, सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम आहे. तुम्ही कसले टोल वसूल करताय आणि कसले आमच्याकडनं काय ते रोड टॅक्स घेताय? एक्झॅक्टली ना, म्हणजे ही जी मनमानी चालू आहे ह्याच्याबद्दल सरकार काही बोलणार का किंवा भारतीय जनता पक्ष काही बोलणार आहे का याच्यावरती? आणि काय होतं माहिती, हा प्रॉब्लेम तुमचा आहे की ही लोक ज्यावेळेला येतात ना त्यावेळेला तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारत नाही. ज्या वेळेला येतील ना हे इथले पालकमंत्री बिलकमंत्री ज्यावेळेला येतील ना त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारणार आहे या गोष्टींचे की ह्याचं काय चाललंय या गोष्टींचं. 17 वर्ष मुंबई गोवा रस्ता चालू आहे, 17 वर्ष लागतात. एका ठिकाणी तुम्ही रस्ता बनवायचा, दुसऱ्या ठिकाणी बनवायला नाही, महा बनवलेला रस्ता खराब होतो, हे किती काळ चालणार? मला कळत नाही की या सगळ्या काय रस्ते बांधणी आणि या सगळ्या गोष्टींचा मंत्री केंद्रातला हा मराठी आहे, महाराष्ट्रातला आहे आणि महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत, याच्यावर दुर्दैव नाही.
मनसेचं जे कॅम्पेन होतं टोल मुक्तीचं त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक टोल नाके बंद सुद्धा झाले, 65 टोल नाके बंद झाले, त्याचं कधी कौतुक नाही करणार तुम्ही, कळलं का? पण प्रश्न असा आहे, जे टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून कॅम्पेन करत होते इलेक्शनला, त्यांना तुम्ही एकही प्रश्न विचारणार नाही. पत्रकार परिषद घेतली जात नाही ना सर? अरे वा रे वा. सर एक प्रश्न आहे, अमित ठाकरे ज्यावेळेस जात होते त्यावेळेस अनेक गाड्या गेल्या, त्यांना मात्र सोडण्यात आलं, त्यांचा फर्स्ट टॅक्स स्कॅन झाला, पण अमितजींच्या गाडीचा फर्स्ट टॅक्स स्कॅन झाला नाही असा देखील एक आरोप केला जातोय. नेमकं हे खोटे आरोप का केले जात आहेत? आता तर राजकारण असल्या गोष्टी होणारच. केंद्रीय मंत्र्यांचा विषय काढला, त्यांचा तर खूप जगभर म्हणजे देशभर जगभर दोन अनेक कौतुक करत असतो की हा उड्डाणपुलाचा काय किंवा रोडमॅन आहे, 2 लाख कोटी, 5 लाख कोटी, हा आकडे तर ते म्हणजे बँगलोर हायवे महादेव झाले ब्लॉक होते बाबा सर एकच मिनिट. तर मग या इतके मोठा अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञ माणसाचं हे फेल्युअर म्हणायचं का? महाराष्ट्रातले रस्ते, महाराष्ट्रातलं फेल्युअरच आहे. मुंबई गोवा रस्ता 17 वर्ष लागतात, 17 वर्ष कशाला म्हणतात? मी एकदा मागे सांगितलं होतं की म्हटलं आयकॉनिक बिल्डिंग आहे ती एम्पायर स्टेट बिल्डिंग, तुम्ही गुगल करू शकता, विकिपीडियावर जाऊ शकता किंवा तुमचे काय सोर्सेस असतील त्यांची बघा. ती इतकी उंच इमारत 14 महिन्यात बांधली, 14 महिने. मी एकदा माझ्या एका भाषणामध्ये सांगत होतो की म्हटलं प्रभू रामचंद्र यांना वनवास झाला आणि मग ते सीतामाईंना घेऊन लक्ष्मणांना घेऊन ते तिथून निघाले आणि ह्याला आले दंडकारण्य. मग दंडकारण्यामध्ये मी मुद्दामून सांगतोय हे सगळं. दंडकारण्यामध्ये आले, मग त्यांनी एक कोटी केली, मग तिथे ते राहत होते, मग तिथं एक सीतामाईंना एक हरण दिसलं, मग राम त्यांना हरण घ्यायला गेले, मग लक्ष्मणा धाव बिव झालं, मग लक्ष्मणाने एक रेष ओढली आणि मग एक साधू आला, मग सीताबाई बाहेर आली आणि मग ती काय लाईन जी होती ती ओलांडली, मग रावणाने तिला पळवलं, मग ते लंकेत गेले, मग सगळं जटायू बिटायू आणि सगळं पुढचं हनुमान मिनम सगळं झालं. मग वानरांनी तिथे एक तो सेतू बांधला, मग राम लक्ष्मण वगैरे सगळेजण हनुमान वगैरे सगळे तिकडे गेले, मग रावणाबरोबर लढाई झाली, सगळी लढाई वगैरे होऊन मग सीतामाईंना घेऊन राम 12 वर्षांनी पुन्हा वनवास होऊन अयोध्येला आले. 12 वर्षांनी त्याच्यात एक सेतू बांधला होता, बरोबर की नाही? बांद्रा बरेली सिलिंकला 10 वर्ष लागले ना. म्हणजे रामायणामधला जो मेन पोर्शन आहे सगळा तो 12 वर्षात घडलाय आणि आमच्याकडचा एक सेतू म्हणजे एक बांद्रा बरेली सिलिंक त्याला 10 वर्ष लागली. मुंबई गोवा रस्त्याला 17 वर्ष चालू आहे, अजूनही झालेलं नाही. तेच बहुधा पुढारलेले होते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परवा दिवशी शिदोरी सर पुढे ती जी मुलं आली होती ज्यांनी कंट्रोल सर्वे केला आणि ते शासनाला किती वेळा त्यांनी पत्रव्यवहार केला? 4 वेळा तर केलाच आहे, जिल्हा प्रशासनाला केलाय आणि शिवाय मुख्यमंत्र्यांना. मी त्यांना उद्या भेटणार आहे, त्या मुलांना उद्या येणार. त्या संदर्भात थांबले जरा, कशा संदर्भात? तेच बोलतोय ना मी. त्या मुलांचं असं म्हणणं आहे की कुठे दरड कोसळू शकते, कुठे अपघात काय गोष्टी होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा डिटेल हे आम्ही आधी देऊ शकतो तुम्हाला सरकारला, जेणेकरून सरकारला त्या गोष्टी तो अपघात होऊ नये यासाठी प्रिकॉशन्स घेता येतील. हे सगळ्या गोष्टी त्या मुलांकडे तयार आहेत आणि सरकार त्यांना वेळ देत नाहीये. होता की नाही? म्हणजे प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टी घडू शकतात, होऊ शकतात, थांबू शकतात हे अपघात. आमच्याकडे वेळच नाहीये सरकारला. गाडगे अहवाल तर किती वर्षांचा पडून येतो? काही वेळच नाही सरकारला लक्ष द्यायला.
मारीन घडलं ते पुढं घडू नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. सरकार म्हणून काळजी घेतलीच पाहिजे ना. शेवटी किती माणसं अशी गाडली जाणार आणि तुमच्याकडे व्यवस्था असताना नसली तर आपण समजू शकतो, पण सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असताना जर अशा प्रकारचे अपघात घडत असतील तर काय म्हणायचं याला. सर विरोधी पक्ष नेता नाहीये म्हणजे राज्यातल्या मुख्यमंत्री. मला विरोधी पक्ष पहिला सांगा, मला कळतच नाहीये सध्या. नाही आमचा पक्ष एकच पक्ष जो विरोधी पक्ष दिसतोय, बाकी काय सगळ्यांचेच लागे बांधे. ते मला मी त्यांची आठवत ना तुम्हाला हे अजित पवार वगैरे शपथविधी दिवस झाले त्यावेळेला पहिल्या एका तासात मी एक ट्विट केलं होतं की पहिली टीम रवाना झाली म्हणून. बरोबर की नाही? तसंच होतंय की नाही सगळं? आजही होर्डिंग लागली आहेत. आहेत ना शरद पवारांचा फोटो आहे त्याच्यावरती, अजित पवारांचा फोटो आहे. काय किती खोटं करायला काय मर्यादा आहेत की नाही? या दुसरीकडे ते विरोधी पक्षाची जी बांधणी सुरू आहे त्याच्या बैठकाला शरद पवार जात आहेत, तिकडे जात आहेत सगळेजण एकत्र मोदींना कशा पद्धतीने. पवारांचं राजकारण तुम्ही किती वर्ष बघताय? बघतोय ना 7-8 वर्ष. बरोबर की नाही? मी खूप वर्ष बघतोय. असंच आहे सगळं मिली भगत आहे असंच. हो अर्थातच. म्हणजे काय सर, एक टोलनाक्याचा जो प्रश्न आहे, खरं तर अमित ठाकरेंसोबत जे झालं ते दुर्दैव असं म्हणावं लागेल, जाणून बुजून करण्यात आलं. पण सामान्यांनाही आणखीन खूप त्रास जो आहे तो टोलनाक्यावर फास्टॅग असून मग मनसेची काय भूमिका? प्रश्न असा आहे, मला लोकांची भूमिका कळली पाहिजे ना. जर समजा त्रास करून घेऊन पण त्यांनाच मतदान करायचं असेल तर आम्हाला काय करायचंय? आज सुद्धा त्यांना जाणून बुजून ट्रोल केलं जातं, त्याच्यावर टीका केली जाते. मात्र आज पुन्हा एकदा जेव्हा ते मुंबईतून निघाले भिवंडी, त्या परिसरामध्ये एवढे खड्डे आहेत की जवळपास ते स्वतः 2-2.5 तास तिथे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलेले आहेत. त्याचबरोबर कालच एक आमदार तर ट्रेननी लोकलनी अधिवेशनासाठी पोहोचले आणि भुजबळ तिथं म्हणतात की मी तर नेहमीच ट्रेनने येतो, या रस्त्याने प्रवास सुद्धा करत नाही. म्हणजे प्रश्न सोडवत नाही, सगळे निर्डावलेले निर्लज्ज आहेत. आणि याचं कारण मी परत परत तुम्हाला सांगतोय, याचं कारण हा आपला समाज आहे. सगळ्या गोष्टी भोगून परत परत त्यांनाच मतदान करत बसायचं याच्यावरनंही शेफारलेली माणसं आहेत. आणि म्हणून त्यांना हे कळलेलं आहे की बाबा आम्ही कसंही वागलो, काही खड्डे करा काही करा, तुम्हाला कशात नाही मेलात तरी चालेल, पण ही शेवटी लोक आम्हाला मतदान करणार आहेत. हा ज्यावेळेला विश्वास ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे देता ना अशा, त्यावेळेला तुम्हाला हे असेच रस्ते मिळणार, असंच प्रशासन मिळणार. की आम्ही सांगणार की बाबा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आम्ही जेलमध्ये टाकणार आणि मग त्याच्याबरोबर तुम्ही युत्या करणार आणि परत लोक म्हणणार की नाही जाऊ देत आपण यांनाच मतदान करूया. हेच असंच मिळणार तुम्हाला. जसं जसं समाज असतो तसंच तुम्हाला सरकार मिळतं. सांगली जिल्ह्यातील प्रश्न काय आणले तू सगळ्यापासून? उद्धव ठाकरेंनी आज सांगायला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवार हेच काम करू शकतात असं म्हटलंय. म्हणजे त्यांच्याकडनं अपेक्षा मला कळतच नाही. मला सध्या तुम्हाला कळलं पोलीस दलामध्ये कंत्राटी पद्धतीने 3,000 पदं भरली जाणार आहे. मग काय जिथे खरे पैसे टाकायची गरज आहे सरकारला तिथे टाकत नाहीत. कळलं का? जिथे लक्ष द्यायला पाहिजे तिकडे लक्ष दिलं जात नाही आणि भलत्याच गोष्टींवरती खर्च करतायत. झाडांना दिवे काय लावतायत, पोलला दिवे काय लावतायत आणि सुशोभीकरणावरती 1800-1800 काही कोटी का 2,000 कोटी रुपये खर्च केले उगाच. भारतीय जनता पक्षाचे अटल बिहारी वाजपेयींच्या सभांना देखील प्रचंड गर्दी व्हायची. कळलं का? 52 साली जन्माला आलेल्या जनसंघाला आणि ज्याचा नंतर झालेला भारतीय जनता पक्षाला देखील प्रचंड गर्दी व्हायची. सत्ता हातामध्ये 1999 थोडीशी आली आणि 2014 बहुमत आलं, त्याच्यामुळे गर्दी ही कन्वर्ट होत असते. आणि त्याच्या आधी 2009 जे माझे 13 आमदार निवडून आले होते आणि जवळपास 39 उमेदवार हे 2 नंबरला होते, ते सोरटवरती नव्हते आले. हा हे फालतू प्रश्न आहेत ना. हे बाकीचे जे पक्ष येतील ना त्यांना पण विचारा किंवा अगोदरच्या राजकीय गोष्टींचा अभ्यास करा. तर पुण्यामध्ये राज ठाकरे बोलत होते. टोलमुक्त महाराष्ट्राचं नेमकं काय झालं असा सवाल भाजपला राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे.